नमस्कार मित्रांनो कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत दहा मे रोजी मतदान आहे आणि कर्नाटकमध्ये भाजपा इतिहास रचणार का हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे कर्नाटक भाजपासाठी दक्षिणेतल्या विजयाचे दरवाजे उघडणारं राज्य आहे कारण भारतावर राज्य करताना दक्षिणेवर राज्य करणं महत्त्वाचं आहे आणि भाजपा आत्तापर्यंत तामिळनाडू असेल केरळ असेल तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल या चार राज्यांमध्ये कधीही स्वबळावर विजय प्राप्त करू शकलेले नाही आहे कर्नाटकमध्ये भाजपा आता सत्तेवर आहे राज्यातला प्रमुख पक्ष आहे पण असं असलं तरी कर्नाटकचा इतिहास असा आहे की गेली चाळीस वर्ष जर बघितलं तर कर्नाटकमध्ये सत्ताधारी पक्ष निवडणुका जिंकू शकलेला नाही आहे एक रामकृष्ण हेगडेंचा अपवाद वगळता काही चाळीस वर्षापूर्वी कर्नाटकमध्ये सत्ताधारी पक्ष कधीही निवडणुका जिंकू शकलेले नाही आहे आणि भाजपाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्नाटकमध्ये भाजपाला कधीही स्पष्ट बहुमत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही महाराष्ट्रातही मिळालेलं नाही महाराष्ट्रातही जास्तीत जास्त भाजपने एकशे तेवीस जागांपर्यंत मजल मारलेली आहे अर्थात युती करून भाजपा दोनदा जरी सत्तेत असला तरी स्वबळावर भाजपा एकशे तेवीसपर्यंत जाऊ शकलेलं आहे तसंच कर्नाटकामध्ये भाजपाला कायम किमान चार पाच जागा कमी पडलेल्या आहेत एकशे दहा जागा सर्वाधिक भाजपाला तेव्हा मिळाल्या होत्या गेल्या वेळेलाही निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या होत्या पण नंतर अर्थात बाकीच्या पक्षांमधनं पक्षफूट होऊन भाजपनंतर कर्नाटकमध्ये सत्तेवर आला होता आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपा जिंकणार का विरोधी पक्षांना मोठी आशा आहे की भाजपा कर्नाटकमध्ये हरणार याचं कारण केवळ कर्नाटकचा इतिहास नाही तर ज्या पद्धतीने भाजपाचा कारभार चालू आहे आणि भाजपाच्या राजकारणामध्ये हा एक त्यातला धडा असण्याची शक्यता आहे याचं कारण जर आपण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपामध्ये एक मॉडेल पुढे आलं आणि ते मॉडेल जर बघितलं तर ते साधारणतः असं होतं की अमित शहा जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तेव्हा भाजपनी जिथे जिथे सत्ता मिळाली ती सत्ता मुख्यतः नरेंद्र मोदींच्या नावामुळे सत्ता मिळाली होती आणि भाजपाने तेव्हा त्या त्या राज्यात अल्पसंख्याक असलेल्या समाजातले म्हणजे जातीच्या दृष्टीने अल्पसंख्याक असलेल्या समाजातल्या पण त्यातल्या त्यात सगळ्यात ताकदवान नेत्याला मुख्यमंत्री बनवलं होतं हे महाराष्ट्रात झालं देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने हे हरियाणामध्ये झालं जगदीश खट्टर यांच्या रूपाने आणि त्यांनी सत्ता मिळवण्यात कायम राहिले हे उत्तर प्रदेशातही झालं योगी आदित्यनाथ ठाकूर समाजाचे जरी ते संन्यासी असले तरी कास्ट वाईस तिथे हे गुजरातमध्ये झालं रुपाणींच्या स्वरूपात पण तिथे तो जुगार आंगलट आला या सगळ्याला अपवाद होता तो कर्नाटकचा कारण कर्नाटकमध्ये भाजपाचा जो विजय आहे त्याच्यामध्ये लिंगायत समाजाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे कर्नाटक हे पूर्वी एक राज्य नव्हतं कर्नाटक राज्याचे तीन भाग होते कर्नाटकचा उत्तर भाग होता हा मुंबई प्रांत होता ब्रिटिशांच्या त्याच्यामध्ये होता कर्नाटकचा दक्षिण भाग होता तो मुख्यतः मद्रास संस्थान होतं त्याच्याशी तो जोडला गेला होता आणि एक किनारी पट्टा आहे काही भाग होता तो निजामाचा भाग होता आणि किनारी पट्टा आहे आणि त्यामुळे या तीन कर्नाटकांमध्ये वेगवेगळी गणितं आहेत ती जातीची वेगळी गणितं आहेत अस्मितेची गणितं आहेत आणि या सगळ्यांच्यानुसार जर राज्य करायचं तर भाजपाच्यासाठी मुख्यतः लिंगायत समाज हा उत्तर कर्नाटकातला सगळ्यात प्रबळ समाज आहे जाती व्यवस्थेतही कर्नाटकच्या सगळ्यात प्रबळ जाती कर लिंगायत आहे आणि त्यामुळे लिंगायत समाज आणि त्याचे मुख्यतः वेगवेगळे त्यांचे मठ आहेत आणि मठाधिपती संत यांचा सगळ्यांचा भाजपाला पाठिंबा राहिला आहे आणि त्याच्यामागचाही इतिहास आहे कोस्टल कर्नाटक आहे तिथेही भाजपाचा मुख्यतः प्रभाव राहिलेला आहे याचं कारण म्हणजे या कोस्टल कर्नाटकामध्ये मुस्लिम समाजाची संख्या मोठ्यानी वाढते जशी ही संख्या वाढते तसं त्याचं रॅडिकलायझेशन वाढतं आहे हे भटकळ बिटकळ हा जो सगळा भाग आहे बुरखा घालून शाळेत जाणं हा सगळा विषय हा कोस्टल कर्नाटकामध्ये दक्षिण कन्नडा आणि उत्तर कन्नडा या भागामध्ये चालतो आणि तिथे त्यामुळे भाजपाचं एक काउंटर रिॲक्शन येऊन भाजपाची ताकद वाढलेली आहे बंगळुरू राजधानी आहे ती भाजपाचा गड कायमच होती जेव्हा भाजपची सत्ता नव्हती तेव्हाही बेंगळुरूमध्ये भाजपा निवडणुका जिंकलेला आहे भाजपाच्या दृष्टीने सगळ्यात कमकुवत भाग आहे म्हणजे तामिळनाडूला लागून असलेला मैसूर प्रांत ज्याला म्हणतात आणि जिथे वोक्कालिगा नावाची समाज आहे तो भाजपाला फारसा मतदान करत नव्हता अजूनही हा समाज मुख्यतः देवेगौडा यांच्या पाठी उभा राहतो आणि आता भाजपा या समाजात जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे मग अशी जातीचा आणि त्या कॉम्बिनेशनचा उल्लेख केला होता तर कर्नाटक त्याला अपवाद होता कारण येडियुरप्पा हे भाजपाचे तिथे मुख्यमंत्री होते लिंगायत समाजाचे अतिशय ताकदवान नेता आणि भाजपात धोरण आहे की पंच्याहत्तराव्या वर्षी तुम्हाला निवृत्ती पत्करावी लागते पण येडियुरप्पांच्या शिवाय भाजपा कर्नाटक जिंकू शकला नाही आणि मग नंतर येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा देऊन नियमात अपवाद करून भाजपाने सत्ता आणली पण त्याच्यानंतर दोन वर्षांनी येडियुरप्पांना सत्ता सोडावी लागली तरी आपली पकड राहावी कर्नाटकात त्यांचा प्रयत्न आहे आणि मग त्याच्या आगी मुख्यमंत्री बनवले गेलेले बसवराज बोंबई हे ती पकड घेऊ शकले नाहीत त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण करून एक मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तो किती यशस्वी झाला ते या निवडणुकीत दिसेल पण मुद्दा आहे की या निवडणुकीत बसवराज बोंबई मुख्यमंत्री आहेत पण ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाही आहेत राज्यातले सगळ्यात मोठे नेते म्हणून आणि स्टार कॅम्पेनर म्हणून येडियुरप्पा आहेत जरी ते निवडणूक लढवणार नसले तरी आणि त्यामुळे हा विषय भाजपाला थोडासा डोकेदुखीचा विषय आहे कारण अशा प्रकारचं राजकारण केल्यामुळे म्हणजे पहिले सगळे मायनॉरिटी कास्टमधले मुख्यमंत्री भाजपा बसवायची किंवा नेमायची त्याच्यानंतर भाजपाने हा बदल लक्षात घेऊन तुलाने जो डॉमिनंट कास्ट ग्रुप असतो त्यातल्या पण तशा थोड्याशा फार लोकप्रिय नसलेल्या अशा मुख्यमंत्री बनवायला भाजपने सुरुवात केली मग गुजरातमध्ये भूपेंद्रभाई पटेल असतील महाराष्ट्रात एकनाथ शिंदेबाबतचा प्रयोग त्या पठडीतला आहे की नाही म्हणता येणार नाही कारण एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात ते बघतात त्यांची लोकप्रियता चांगली आहे पण तरी ते पाठिंब्यासाठी केंद्रावर अवलंबून आहेत अशाच प्रकारच्या गोष्टी भाजपनी अन्य राज्यांमध्ये पण अर्थात बसवराज बोंबई हे देखील त्या पॅटर्नचं उदाहरण आहे अशाच प्रकार अन्य राज्यातही भाजपा करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे भाजपा आता कर्नाटकमध्ये कशाप्रकारे जिंकतो कर्नाटकमध्ये हे अशा प्रकारची रचना झाल्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स होतात ते साईड इफेक्ट्स भाजपाला सहन करावे लागले त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप होणं प्रशासन आणि पक्ष आणि संघटना आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसणं असे अनेक गोष्टी त्याच्यातल्या कुरबुरी वाढत होत्या आणि त्यामुळे या प्रश्नांवर भाजपा कशाप्रकारे मात करणार हे बघायला हवं या गोष्टींचा फटका भाजपला बसणार का कारण काँग्रेस बाकी देशात अनेक ठिकाणी काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला आहे पण संघटनात्मकदृष्ट्या कर्नाटकमध्ये काँग्रेसची अवस्था तुलनेने बरी आहे काँग्रेसकडे नेतृत्व आहे डी शिवकुमार आहे सिद्धरामय्या आहे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खारगे हे देखील कर्नाटकचे आहेत आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत बऱ्यापैकी नेतृत्व आहे पण अर्थात या नेतृत्वात परस्परांच्यातच पटत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातल्या भांडणाचा भाजपला फायदा होणार का हे नेतृत्व एकत्र येऊन सत्तेसाठी एकत्र येऊन भाजपाला धडा शिकवणार हे बघायला हवं आहे कर्नाटकच्या मतदानाचा पॅटर्न बदलतो आहे जसे म्हटलं की मागे हे वोकलिगा लिंगायत कोस्टल कर्नाटका मुस्लिम दलित कर्नाटकमध्ये ओबीसी आणि दलितांची संख्या खूप मोठी आहे आणि लिंगायत आहेत ते सीमध्ये येतात काँग्रेसनी मागे लिंगायतांना मायनॉरिटी म्हणून ओळख देण्याचा त्याला हवा देऊन बघितली की याच्याद्वारे हिंदूंची एकता होऊ नये आणि लिंगायत समाज भाजपासून तुटेल आणि त्यांना तुम्ही जर अल्पसंख्यांक म्हणून घोषित केलं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या सवलती देण्यात येतील असा प्रकार करून बघितला पण तो यशस्वी झाला नाही आता भाजपा एक वेगळ्या प्रकारचा खेळ खेळत आहे आणि तो खेळ इंटरेस्टिंग आहे टिपू सुलतान हे कर्नाटकच्या राजकारणातलं वादग्रस्त व्यक्तिमत्व टिपू सुलताननी ज्या प्रकारचे अत्याचार केले हिंदूंवर केले तसेच ख्रिश्चनांवरही केले आणि असं जरी असलं तरी टिपू सुलतानची प्रतिमा या पुरोगामी इतिहासकारांनी शेरे मैसूर वगैरे अशी उभी केलेली होती की इंग्रजांशी लढता लढता टिपू मेला आणि टिपूनीच म्हणे रॉकेट वगैरे हे जे तंत्रज्ञाने टिपूनीच शोधून काढलेलं वगैरे वगैरे अनेक गोष्टी आणि टिपूनी कशी देवळांना मदत केली कसे मठ बांधले संजय खानची संजय खान, खान म्हणल्यावर आपल्याला दुसरा संजय आठवतो पण संजय खान नावाच्या अभिनेत्याची द सोर्ड ऑफ टिपू सुलतान होती ती मालिका जर बघितलं असेल तर कशाप्रकारे इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला होता आता कर्नाटकमधली जी एक आख्यायिका आहे त्या आख्यायिकेला भाजपा हवा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे जे राजकारण इथे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बगलबच्चांकडनं केलं जातं भीरा भीमा कोरेगाव कोरेगाव भीमाच्या लढाईला केंद्रस्थानी ठरवून कशाप्रकारे पाचशे महारांनी महारसैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला म्हणजे पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव केला नाही अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला आणि ती घटना कशी खरी आहे आणि ती घटना कशी ऐतिहासिक आहे याचे दाखले जेव्हा पुरोगामी इतिहासकार देण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात तशाच प्रकारची आख्यायिका कर्नाटकातही आता भाजपा त्यांना प्रयत्न करतोय टिपू सुलतानाला नेमकं मारलं कोणी आत्तापर्यंत इतिहास प्रचलित होता की श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये टिपूला पराभव करण्यासाठी कारण टिपूचा उपद्रव खूप वाढला होता त्यामुळे मराठे ब्रिटिश आणि निजाम हे एकत्र येऊन त्यांनी टिपूचा पराभव केला होता आणि ब्रिटिशांनी टिपूला मारलं होतं पण त्याचबरोबर वोकलिगा समाज आहे वोडियार समाज आहे ज्यांचं राजघराणं होतं ज्यांचा बंड करून त्या वोकलिगा समाजाच्या राजाला वोडियार समाजाच्या राजाला हटवून तिथे टिपू सुलतान त्याचे वडील हैदर अली यांनी सत्ता बळकावली होती आणि त्या टिपू सुलतानला मारणारे जर कोणी होते तर हे दोन सैनिक होते म्हणजे जे खास करून उरी गौडा आणि नंजय गौडा हे दोन सैनिक होते ज्यांनी वोकलिगा समाजाच्या वोडियार समाजाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी टी टिपूची हत्या केली ही आख्यायिका तेव्हापासून प्रचलित आहे पण आता या आख्यायिकेला राजकीय ही हा इतिहास म्हणून भाजपा पुढे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे पुरोगामी इतिहासकारांचं पित्त खवळलेलं आहे म्हणजे कोरेगाव भीमाचा इतिहास आम्ही रचू तो खरा आम्ही सांगू ते खरं पण अशाच प्रकारची गोष्ट जर कर्नाटकात झाली तर ती खोटी आणि तसं जर झालं तर मग वोकलिगा समाज भाजपाच्या बाजूने उभा राहील का आणखीन एक गोष्ट अर्थात हे असं करण्याचं धैर्य महाराष्ट्र भाजपा दाखवणार नाही त्यांनी दाखवलं तर मी त्यांचं जाहीर कौतुक करेन कर्नाटकमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींच्या नावे असलेल्या वैद्यकीय विद्यापीठाचं नाव बदलून ते हनुमंतप्पा जे वोकलिगा समाजाचे प्रमुख नेते होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्या हनुमंतप्पाचं नाव भाजपा सरकारनी राजीव गांधींचं नाव हटवून दिलेलं आहे जर महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकारनी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारनी जर वरळीच्या सागरी सेतूचं नाव बदलून कारण त्या सेतूचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर सा सेतू व्हायचं हे बाळासाहेबांची इच्छा होती पण काँग्रेसच्या सरकारच्या काळात त्याचं नाव राजीव गांधींचं नाव देण्यात आलं होतं राजीव गांधींचं त्या सेतूच्या उभारणीमध्ये किंवा मुंबईच्या उभारणीमध्ये काही योगदान नव्हतं पण शिवसेनेच्या नाकावर टिचून हे नाव देण्यात आलं होतं आणि तेव्हा खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याला विरोध केला होता आणि त्यामुळे जर महाराष्ट्रात भाजप सरकारनी आणि शिंदे सरकारने असं केलं की सागर सेतेचं नाव रा राजीव गांधींचं नाव काढून पुन्हा सावरकरांचं नाव दिलं तर जी प्रतिक्रिया उमटेल महाविकास आघाडी जे काल मितकूड जमलं होतं ले ले त्या मेतकुटाचं काय होईल ते बघायला पाहिजे पण तशा प्रकारचं काम कर्नाटकमध्ये भाजपा सरकारने केलेलं आहे राजीव गांधींचं नाव हटवून हनुमंतप्पाचं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे कर्नाटकची जी अस्मिता आहे कर्नाटकमध्ये जे मुख्यतः प्रादेशिक अस्मिता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांताची अस्मिता ह्याचं जे राजकारण होतं जातीय अस्मितेचं होतं दुसरी गोष्ट भाजपने केलेलं आहे की जे आरक्षणाचं धोरण आहे त्याच्यात बदल करून मुस्लिम समाजाला जे आरक्षण ओबीसी आणि एस सी एस टीच्या अंतर मिळत होतं ते त्यांना आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एस कोट्यामध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण तो जो कोटा आहे तो दलित आणि आदिवासी समाजाला दिलेला आहे काही भाग त्यातला लिंगायत समाजाला दिलेला आहे आणि त्यामुळे भाजपा राजकीय खेळी खेळून कर्नाटकची सत्ता आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करते कारण भाजपालाही माहिती आहे की चांगलं काम केलं नाही केलं तरी कर्नाटकची जनता त्यांना भाकरी फिरवायची हाऊस आहे चाळीस वर्ष भाकरी कायम फिरवत आलेली आहे पण दोन हजार तेवीस साली जर भाजपा कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकल्या तर एकीकडे भाजपाच्या दक्षिणेतल्या विजयाचं ते दरवाजे उघडणार आहेत तेलंगणामध्ये भाजपा अतिशय आक्रमकपणे प्रचार करते आंध्र प्रदेशमध्ये भाजपा स्वतःचं स्थान वाढवते तामिळनाडूमध्ये भाजपाचे चा अण्णामलाई चांगल्यापैकी काम करत पण तामिळनाडू अजून दूर आहे पण या सगळ्याची सुरुवात कर्नाटकात नव्हती आणि कर्नाटक जर भाजपाने गड कायम राखला अर्थात ते त्याच्यामागचं आव्हान आहे एकीकडे काँग्रेस तिथे मजबूत आहे हे आव्हान आहे दुसरीकडे देवेगौडा कुटुंबियांना वाटतं की कोणाचंही कायम त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल आणि जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर आपण किंगमेकर असो आणि आपण त्यामुळे वसुली करू शकू किंमत वसूल करू शकू आणि या कारणासाठी जर वोकलगा समाजाने त्यांना मतदान केलं तर मग भाजपाचं पारडं खाली जाऊ शकतं पण जर वोकलिगा समाजाला सत्तेत मोठा वाटा द्यायचा प्रयत्न केला भाजपने आणि तो भाजप प्रयत्न आहे आणि त्याचं जर बेर्जेचं राजकारण भाजप करू शकलं हिंदुत्वाचं राजकारण भाजप कर्नाटकमध्ये अतिशय आक्रमकपणे करत आहे आणि त्याला या सगळ्या प्रादेशिक अस्मितांना हिंदुत्वाच्या अस्मितेची जोड भाजप देऊ शकला आणि त्याला नरेंद्र मोदींच्या कर्नाटकबद्दल बोलता येणार नाही पण नरेंद्र मोदींच्या त्यांच्या सरकारच्या सुशासन योजना डबल इंजिन सरकार याची जर मोठी त्याला एक मोठी जोड देऊ शकला तर भाजपा कर्नाटकमध्ये इतिहास रचू शकेल कर्नाटकमधल्या इतिहासांनी दोन हजार चोवीस सालच्या लोकसभेच्या निवडणुकांचा टोन सेट होणार आहे आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचे तूर्त इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी